नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते. टॉप नाईन न्यूज पाहणार आहोतच, पण त्यापूर्वी एक अतिशय महत्वाची बातमी. गुन्हे दाखल करा, आम्ही कोणाला घाबरत नाही, असं रोहित पवार यांनी म्हटलंय. नामदेव जाधवांच्या आरोपांवर रोहित पवार यांनी हे प्रत्युत्तर दिले. शरद पवारांच्या बाबतीत त्यांनी वक्तव्य करायला नको होतं असंही रोहित पवार म्हणाले, तर कार्यकर्त्यांचं समर्थन करत नाही असंही त्यांनी म्हटलंय. या महाराष्ट्रामध्ये स्ट्रेट टू वाजले तरी आताच्या काळामध्ये रोहित पवारचे नाव घेतले जात. एका अर्थाने कुठेतरी आनंद सुद्धा आहे. त्याचा आनंद अशासाठी युवांना महत्व आजच्या काळामध्ये दिलं जात. खरं तर युवांचे प्रश्न आम्ही जे घेऊन चाललेलो आहे, अजून जास्त आनंद होईल की हे जे युवांचे प्रश्न आम्ही मांडत आहोत ते या सरकारने ऐकावं, त्याच्यावर निर्णय घ्यावं. आणि जे जाधवांनी सांगितलं त्याच्यावर काही बोलायला मला कारण नाही. जी व्यक्ती माता जिजाऊंचा वंशज म्हणून नाव घेते, त्याच्यावर पुस्तक लिहिते, पुस्तक मध्ये स्वतः लिहितात की ते वंशज आहे आणि त्याच्यावरनं ते बिझनेस करतात, अशा व्यक्तीबद्दल जास्त बोलणं योग्य नाही. पण ज्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर शाई फेक केली, तसं बघितलं तर मी या कृत्याला पाठिंबा देत नाही, हे करणं योग्य नाही. पण कार्यकर्त्यांनी ज्या भावनेतून हे कृत्य केलं ती भावना आपल्या सर्वांना समजून घ्यावी लागेल. आदरणीय पवार साहेबांबद्दल चुकीच्या पद्धतीने तिथं जर ते वक्तव्य करत असतील, त्यांना आमदार व्हायचंय म्हणून ते जर राजकीय दृष्टिकोनातून चिकलफेक करत असतील, तर हे जे कार्यकर्ते आहेत येत्या काळामध्ये त्यांना जर कुठली अडचण आली आम्ही भक्कमपणे या कार्यकर्त्यांच्या मागे उभे राहू. तुमच्यावर गुन्हा दाखल करू असे नामदेव जाधव काय करायचं.